जय शिवराय मित्रांनो, मी आता सध्या माझ्या मागे तुम्ही बघाल तर चौकवरून हा महामार्ग आहे, राज्यमार्ग हा कर्जतपर्यंत जातो. म्हणजे तुम्ही बोरगावच्या पुढे आलात तर रस्त्याच्या कडेला मला एक पुरातन असावी कदाचित, कारण हिचं बांधकाम तसं पुरातन वाटतंय, पण कदाचित या मार्गाच्या बांधकामासाठी याचा पाण्याचा उपयोग केला जातो आहे. तुमच्याकडे या संदर्भात जर काही माहिती असेल तर नक्की माझ्यापर्यंत पोहोचवा. इथे बघाल तर इथे तुम्हाला हे चौकोनी ही बावच असावी कदाचित, कारण याच्या पायऱ्या आता इथे सध्या तरी दिसत नाही आहे. आणि ही चौकोनी आकाराची आहे, बऱ्याच प्रमाणात पाणी आहे इथे तुम्हाला, कारण हे बांधकाम अगदी ऐतिहासिक वाटतंय. कदाचित प्रशासनाचं दुर्लक्ष झालं असेल, म्हणजे सध्या तरी ढासळलेल्या अवस्थेत आहे, किंवा कदाचित याच्यावरती बांधकाम चालू असेल. कर्जतमधल्या अशा वास्तूंवरती सध्या तरी संशोधन होणं गरजेचं आहे, कारण तुम्ही माझं जर मागचं छायाचित्रण बघितलं असाल तर कर्जत त्याचं प्राचीनत्व अशाच वास्तूंमधून सिद्ध करत आहे. मित्रांनो, मुंबईवरून लोणावळ्याकडे जात असताना आपल्याला मध्ये चौक हे ठिकाण लागतं, आणि तिथून आपण ज्या वेळेला डाव्या बाजूला वळतो कर्जतच्या दिशेने किंवा नेरळच्या दिशेने जायला, हा तो महामार्ग आहे किंवा राज्यमार्ग आहे, मला वाटतं महामार्ग नसावा, ज्याचं बांधकाम चालू आहे. हा थेट जातो इथून कर्जत किंवा नेरळच्या दिशेने. हा चौक कर्जत किंवा चौक नेरळ असा मार्ग आहे. या मार्गाच्याच एका कडेला ती तुम्हाला बाव विहीर किंवा, कारण मुळात त्याचा आकार चौकोनी गोल किंवा षटकोनी अशात, या झाडीमध्ये तो पूर्ण लपली गेलेली आहे वास्तू, आणि इथेच तुम्हाला ते रांजणसुद्धा दगडी पाहायला मिळते. कधी नेरळला भेट देणार असाल तर ही बाव किंवा ही विहीर, पायऱ्यांची विहीर नक्की बघा. त्याच्या पायऱ्या सध्या तरी दिसत नाहीत पण त्या असाव्यात. मित्रांनो, ही विहीर नक्की कुठे आहे ते तुम्हाला मी सांगतो आहे. आता ज्या मार्गावरती मी उभा आहे हा जुन्या मुंबई पुणे महामार्गावरून कर्जतला आपण जो आतमध्ये येतो तो हा मार्ग आहे, आणि ही बाव किंवा ही प्राचीन विहीर मी तुम्हाला इथे पुढे दाखवतो. हा जो मार्ग आहे हा पुढे गेल्यावरती इथून उकोडीला जायला एक फेदर रस्ता किंवा काट रस्ता आपण जरा इथून तुम्हाला खोपोलीलाही जाता येईल. म्हणजे मुंबईवरून येताना तुमच्या डाव्या हाताला ती विहीर लागेल. चौकोनी असल्यामुळे कदाचित त्याला आपण हौद म्हणू शकतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे याच्या शेजारी हे दगडी रांजण आहे, सध्या तरी ते भग्न अवस्थेत आहे, पण हा पूर्ण पाषाणातला आहे. तुम्ही जर आणि आतमध्ये तो पूर्ण गाडला गेलेला आहे. Thank you.
माझ्या मागे असलेल्या बावबद्दल किंवा पायऱ्यांची वीर किंवा पायऱ्यांचा हौद तुमच्याकडे काय माहिती असेल तर नक्की माझ्यापर्यंत पोहोचवा. हे छायाचित्रण तुम्हाला आवडलं असेल तर इतरांपर्यंत ते नक्की पोहोचवा. पुन्हा भेटेन नवीन छायाचित्रणासह. जय शिवराय.